बातमी मध्य प्रदेशातून पुन्हा एकदा या ठिकाणी राजकीय घडामोडींना वेग आलाय. भाजपनं 8 आमदारांना गुरुग्रामच्या आयटीसी ग्रँड हॉटेलमध्ये लपवल्याचा आरोप काँग्रेसनं केला. यात काँग्रेसचे 4 आमदार, बसपाचे 2 आणि 1 सपाचा तर 1 अपक्ष आमदाराचा समावेश आहे. भाजप मध्य प्रदेशातील कमलनाथ सरकार पाडण्यासाठी आमदारांना पैशांचं आमिष दाखवत असल्याचा आरोप काँग्रेसनं केला. या आमदारांना काँग्रेस नेत्यांना भेटू दिलं जात नसल्याचा आरोपही मध्य प्रदेशचे अर्थमंत्री तरुण भनोट यांनी केला. आमदारांवर पाळत ठेवण्यासाठी हरियाणा पोलिसांना तैनात केले. दरम्यान कमलनाथ सरकारचे मंत्री जितू पटवारी आणि मंत्री जयवर्धन सिंग यांनी रात्री उशिरा हॉटेलमध्ये जाऊन भेट घेतली, त्यामुळे काँग्रेसचा जीव भांड्यात पडला. परिस्थिती नियंत्रणात असून काँग्रेस सरकारला कोणताही धोका नसल्याचं काँग्रेस नेत्यांनी म्हटलंय. मध्य प्रदेश की सरकार सुरक्षित है, सुरक्षित थी और सुरक्षित रहेगी. पूरे 5 साल तक कमलनाथ जी के नेतृत्व में हम लोग काम करेंगे. 10-11 विधायक थे लेकिन 4 रह गए उनके पास, वो भी आ जाएंगे हमारे पास.